बातमी हिंगोलीतून आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतमध्ये धक्कादायक आणि नाट्यमय प्रकार घडलाय। महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चोंढी शाखेमध्ये दिवसाढवळ्या लूट करण्याचा प्रयत्न झाला, पण यावेळी बँकेत पैसेच नसल्याचं लक्षात येताच दरोडेखोरांनी गोळीबार केला। सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये आणि या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत तीन दरोडेखोरांना अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून एक पिस्तूलही ताब्यात घेतलंय। तर दोन दृश्य आपण पाहतोय, जिथे दरोडेखोरांनी बँक लुटण्याचा प्रयत्न केला, पण बँकेत पैसे नसल्याचं कळताच दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केला। पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली आणि तीन दरोडेखोरांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।